भुसावळ तालुक्यातील बोर्डी बुद्रुक येथील 36 वर्षीय निलेश भीमसिंग पाटील या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की बोर्डी बुद्रुक येथील निलेश भीमसिंग पाटील या शेतकऱ्यावर गेल्या 2-3 वर्षापासून सोसायटी व बँकांकडून तसेच हात उसनवारी यातून कर्ज झाले होते. अनेक दिवसांपासून कर्जबाजारीपणामुळे तो परेशान झालेला होता. अखेर 5 मे रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास नागराणी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बंद पडलेल्या धाब्याजवळ त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. त्याच्या तोंडातून फेस आलेला बघितल्यानंतर बाजूच्या लोकांनी त्यांच्या घरी कळविले असता त्यांनी वरणगाव येथे ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. निलेशच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी 2 मुली असा परिवार आहे. निलेश हा सुस्वभावी व्यक्तिमत्वाचा होता व त्यांची पत्नी सरपंच आहे. या घटनेने बोर्डी परिसरावर शोकाकळा पसरली आहे. मैताचे शव विच्छेदन वरणगाव ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर बोर्डी येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची वरणगाव पोलीस स्टेशनला जीवन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली आहे. आमचा पुतण्या निलेश भीमसिंग पाटील हा खूप सरकारी कर्ज सोसायटी पीक कर्ज हात उसनवार कर्ज यांना खूप बेजार झाला होता. आणि तो नेहमी नेहमी होता म्हणत होता की बाई शेतीत उत्पन्न निघत नाही, कर्ज कुठून फेडायचं कुठून फेडायचं. त्यामुळे त्याला खूप संताप यायचा आणि एक दिवस काय आत्महत्या करावं लागेल का असं नेहमी म्हणायचा. आणि ते त्याने स्वतः करून दाखवलं आहे. आणि तो आई वडील पत्नी लहान 2 मुलं त्यांच्यावर खूप कठीण प्रसंग ओढवला. तरी एमसीएन न्यूज करिता मनोहर लोणे, भुसावळ.